एका ठिकाणी महिलांच्या जागृतीचा कार्यक्रम चाललेला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये एक प्रसंग असा घडला की कार्यक्रम चालू असताना त्या ठिकाणी महिलांवरती होणारे अत्याचार या विषयावरती एक महिला बोलत होती अत्यंत तावा तावाने बोलत होती त्वेषाने रागाने बोलत होती आणि यावेळेस त्या महिलेनं प्रश्न विचारला की नवऱ्यानं जर मारलं तर काय केलं पाहिजे आता त्यावेळेस त्याच्यातली एक बाई उठून उभी राहिली आणि तिनं सांगायला सुरुवात केली म्हटली की जर नवऱ्यानं मारायचं नाही मग काय आपण शेजाऱ्याचा मार खायचा काय म्हणजे बायकोला मारणं हे नवऱ्याचं परम कर्तव्य आहे अशा पद्धतीची भावना किंवा अशा पद्धतीचे विचार या महिलेचे होते आणि ती तिच्या मनातली भावना होती आता हे उदाहरण आठवण्याचं कारण एवढ्यासाठीच होतं ते म्हणजे आजची कहाणी आता आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे की दोन बायका आणि तमाशा ऐका हे ऐकलेलं आहे आज आपण प्रत्यक्षामध्ये एक विचित्र अशा पद्धतीची घटना बघणार आहोत याच्यामध्ये घटना तर विचित्र आहेच पण त्याचबरोबर ती यामध्ये झालेलं भांडण ते सुद्धा विचित्र आहे आणि घडलेला जो गुन्हा आहे तो सुद्धा विचित्र आहे आणि याच्यातून मिळणारा धडा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तर छत्तीसगड नावाचं राज्य आहे त्या राज्यामधला कांखेर नावाचा जिल्हा आहे त्या ठिकाणचा पंखाजूर नावाचा भाग आहे आणि या भागामध्ये उज्ज्वल मंडल नावाची एक व्यक्ती राहते आहे आता या उज्ज्वलचं लग्न झालेलं आहे त्याची पत्नी आहे तिचं नाव आहे सविता आणि यांना दोन मुलं आहेत आता पती पत्नी दोन मुलं आणि यांच्या घरामध्ये उज्ज्वलची आई म्हणजेच या महिलेची सासू आणि ही बाकीची मंडळी असा हा परिवार या ठिकाणी राहतो आहे आता यांचा चांगला संसार चाललेला आहे घरदार सगळं काही चांगलं आहे काम वगैरे चाललेलं आहे सगळं ठीक चाललेलं होतं आता ही मुलं जी आहेत ती लहानाची मोठी होत होती हाताखाली येत होती आणि आता या दोघांच्या संसाराला यांच्या लग्नाला जवळजवळ पंधरा वर्ष पूर्ण झालेली होती आणि या काळामध्ये हा जो पती आहे म्हणजे हा जो उज्ज्वल आहे तो उज्ज्वल महाराष्ट्रामध्ये राहणारी एक तरुणी आहे त्या तरुणीला भेटला त्या तरुणीचं नाव आहे जबा आता या जबाला तो भेटला त्यानंतर आता जबा आणि उज्ज्वल यांच्यामध्ये जो भेट झाली जवळीक झाली आणि नंतर त्या दोघांच्यामध्ये एकमेकांबद्दलचं आकर्षण प्रेम वगैरे वगैरे आणि या दोघांनी लग्न केलं आता आपल्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलेलं आहे हे, हे कोणत्या बायकोला सहन होईल आता हे सविताला सुद्धा सहन झालं नाही म्हणजे पहिली जी बायको होती जुनी जी बायको होती त्या बायकोला सहन झालं नाही की आपल्या नवऱ्यानं नवीन लग्न केलेलं आहे किंवा नवीन बायको आणलेली आहे आणि म्हणून तिनं नवऱ्याबरोबर भांडायला सुरुवात केली पण या भांडणाचा काय उपयोग झाला नाही या उज्ज्वलने त्या जबाबरोबर ती लग्न केलं आणि तिला घरी घेऊन आला आता घरामध्ये आई आणि बायको आणि हा या सगळे त्या ठिकाणी एकत्र राहायला लागले आणि याच्यामध्ये मग अगदी कचाकच कचाकच कचा यांची भांडणं व्हायला लागली आणि अशा पद्धतीनं यांचा हा रडत कडत संसार सुरू झालेला होता आता एक नवी बायको आणि दुसरी जुनी बायको आता या दोघांच्या मध्ये दोघींच्यामध्ये सतत भांडण 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 आणि या भांडणामध्ये नवरा कोणाची बाजू घेणार तर नवरा हा जुन्या बायकोच्या विरोधात नव्या बायकोची बाजू घ्यायचा आणि त्यामुळे मग अजूनच या आगीमध्ये तेल ओतलं जायचं आणि अजूनच मोठ्या प्रमाणात भांडण व्हायची अशा प्रकारे पहिली जी बायको होती त्या बायकोचं हाल सुरू झालेलं होतं पंधरा वर्ष संसार झाल्यानंतर सुद्धा आता त्या बाईला घरामध्ये किंमत नव्हती आणि तिचे प्रचंड हाल होत होते आणि सतत या सवतींचं भांडण असायचं घरामध्ये सतत अशांतता असायची आता तारीख आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार बावीस रात्रीची वेळ आहे यांचं सगळ्यांचं जेवण झालेलं होतं नवरा कुठेतरी बाहेर गेलेला होता आणि आता झोपायची तयारी चाललेली होती त्यावेळेस जुनी बायको जी आहे ती पटकन उठली बेडरूम मध्ये गेली आणि त्या ठिकाणी स्वतःचं आणि नवऱ्याचं जे अंतरुण आहे ते शेजारी शेजारी तिने टाकलं आता हे पाहिलं नव्या बायकोनं आता नव्या बायकोनं पाहिल्यानंतर तिला आला राग तू माझ्या नवऱ्याच्या शेजारी अंथरून का टाकलंस तर ती म्हणते की आज मी माझ्या नवऱ्याच्या शेजारी झोपणार आहे तर ती म्हणते की तू काल झोपली होती ना मग आज मी झोपणार आहे तर दुसरी म्हणते की नाही 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 तू अशीच करते तू तु तु तुला सगळं स्वतःलाच ओरबाडून घ्यायला लागतं तुलाच पाहिजे ना असोन तोसन त्यामुळे मी आज झोपणार आहे नाही नाही ते म्हणते नाही तो माझा नवरा आहे मीच झोपणार तू कशी झोपते बघतेच बघ तुझ्याकडे कशी काय करते बघतेच मग कर ते म्हणते काय करशील ग तू त्यानंतर मग तुझ्या झिंजा उपटून हातात देईल आणि मग तू आयुष्यभर असंच करत बस आणि मी झोपणार आणि मी झोपणार अशा प्रकारे कोण झोपणार याच्यावरून त्या दोघी एकमेकींबरोबर ती अगदी झटापटी करायला लागल्या ला ला, भांडायला लागल्या ला, आणि नवऱ्याबरोबर कोण झोपणार याच्यावरून या दोन नार्यांमध्ये हा गोंधळ सुरू झालेला कळवण सुरू झालेली होती आणि याच्यानंतर मग यांची ही कळवण यांची ही वाढणं ही सटवी टवळी अशा सात्विक शिव्यांपर्यंत पोहोचलेली होती आणि त्याच्यानंतर मग एकमेकींच्या सवयी एकमेकींचं वागणं एकमेकींचं दिसणं एकमेकींचं आकार शरीर या विषयावरती मग यांचं शिव्यांची देवाणघेवाण वगैरे सुरू झाली होती आणि आता या दोन बायका बोलायला लागल्यावरती आता तिसरी घरातली जी बाई आहे ती आजीबाई जी आहे ती कशी काय गप्प बसेल त्यामुळे आता ती घरातली सासूबाईसुद्धा मध्ये पडली आणि तिनं सुद्धा आपला निषेध नोंदवायला सुरुवात केली आपले विचार मांडायला सुरुवात केली आणि हे सगळं जे आहे ते घरातली जी लहान मुलं होती ती मुलं मनोरंजक पद्धतीनं पाहत होती आणि ज्याच्यासाठी हे सगळं भांडण चाललेलं होतं ते पतिदेव बाहेर गेलेले होते इकडं भांडण रंगामध्ये आलेलं होतं आणि यावेळेस पतिदेवांचं आगमन होतं आता ते आगमन झाल्यानंतर समोर त्याचं हे कार्यक्रमाचं प्रक्षेपण त्यानं बघितलं आता हे रोजच प्रक्षेपण चाललेलं होतं आता त्यामुळं तो पतिदेव सुद्धा वैतागलेला होता आणि मग त्यानं आता त्याची नवीन पत्नी आहे तिचीच बाजू घेतली आणि जुन्या पत्नी बरोबर ती भांडायला लागला तिच्याबरोबर ती वाद घालायला लागला आता यावेळेस त्या पतीला सुद्धा इतका राग आला होता की अगदी धावत पळत गेला त्यानं कुऱ्हाड घेतली आणि यांच्यावरती धावून आलेला होता आता हे सगळं बघितलं घरातल्या त्या म्हातारीनं म्हणजे त्या आजीबाईनी आजीबाईने पाहिल्यानंतर तिनं लहान मुलं घेतली मोठमोठ्याने ओरडत होती आणि मग तिनं त्या लहान मुलांना घेतलं आणि ओरडतच ती घराबाहेर पडली आता याच वेळी घरामध्ये रॉकेलचा एक डबा होता आता नवीन बायको आणि नवरा या दोघांनी तो रॉकेलचा डबा उघडला आणि जुन्या बायकोला त्यांनी पकडलं तिच्यावरती रॉकेल टाकलं आणि लायटरनं तिला पेटवायला सुरुवात केली आणि जुनी बायको धडाधड पेटलेली आहे आणि ती होरपळायला लागलेली आहे जळायला लागलेली आहे आणि अशा अवस्थेत मोठमोठ्या ओरडत ती घराच्या बाहेर पळाली घराच्या बाहेर पळाली आणि समोर एक छोटस तळ होतं त्या तळ्यामध्ये तिने उडी मारली त्यामुळे ती आग भिजली पण घरामध्ये सगळा गोंधळ चाललेला होता आणि याच वेळी त्यांच्या मुलीनं मग त्या घरामध्ये जी मुलगी होती छोटी त्या मुलीनं गावाकडची तिची जी मावशी आहे गावाच्या जवळची त्या मावशीला फोन लावला आणि मग ती मावशी सुद्धा धावत आली त्यानंतर आजूबाजूची लोक गावातली लोक सुद्धा जमा झालेली होती ती धावत आलेली आहेत आणि मग त्यांनी ही जी बायको आहे म्हणजे जिला पेटवण्यात आलं ती सविता म्हणजे जुनी बायको तिला मग दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं त्याचबरोबर ती या बायकोला पेटवताना तिचा पती उज्वल मंडल याला सुद्धा थोडंसं भाजलेलं होतं त्यामुळे त्याला सुद्धा त्या दवाखान्यामध्ये पंखाजूरच्या दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं आणि इकडं मग पीडितेच्या घरच्यांनी पीडितेचा पती आणि तिची चवत या दोघांच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आता याच्यामध्ये पीडिते पीडिता जी आहे ती म्हणजे तिने ती उडी मारली होती त्याच्यामुळे ती, ती पेटली होती पूर्ण पण तरीही ती वाचलेली आहे तिचा जबाब घेण्यात आला होता आणि यावेळेस आपल्याला आता अटक होईल ही गोष्ट त्या पतीला कळली त्या सवतीला कळली आणि ते दोघही त्या ठिकाणावरून फरार झाले आणि आता पोलीस या दोनही आरोपींच्या मागावरती आहेत त्या दोनही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत आता ही जी महिला आहे त्या महिलेचा म्हणजे ती आता धोक्याच्या बाहेर होती कारण तिनं काय म्हणतात ना त्याला की पटकन त्या तळ्यामध्ये जाऊन उडी मारली प्रसंगावधनता तिनं दाखवली आणि त्यामुळे ती वाचलेली होती तर अशा पद्धतीची ही सगळी घटना घडलेली होती आता या प्रकरणावरती आपण काय प्रतिक्रिया देणार म्हणजे दोन बायका आहेत आणि त्या बायकांची भांडणं एवढ्यासाठी होत आहेत की आप नवऱ्याच्या शेजारी झोपणार कोण पण या सगळ्या प्रकरणावरून एक गोष्ट मात्र समोर येते की ज्या महिलांवरती खरंच अन्याय होतो ज्या महिलांवरती खरंच अत्याचार होतो ज्या महिलांना खरंच त्रास होतो त्या महिलांना आपले कायदे माहीत नाहीत आणि तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे माहीत नाही आणि याचाच गैरफायदा समाजातील काही दुसऱ्याच महिला घेतात आणि अन्याय न होता सुद्धा कायद्याचा गैरवापर करण्याचा प्रकार मग बऱ्याच वेळा आपण पाहतो पण या गोष्टी सुद्धा विचार झाला पाहिजे आणि जे, जे गैरवापर करतायत त्यांच्यावरती आळा बसला पाहिजे आणि ज्यांना खरंच कायद्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत कायदा पोहोचला पाहिजे आता हे माझा वैयक्तिक विचार झाला तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते, ते सुद्धा मला जरूर कळवा आता पती असो किंवा पत्नी असो किंवा एक लक्षात घेतलं पाहिजे की जो संसाराचा गाडा असतो त्या गाड्याची ही दोन चाका असतात त्याच्यामुळे कुणी मोठा नसतो कुणी छोटा नसतो दोघंही समान आहेत दोघांचं कर्तृत्वही समान आहेत ही जर भावना ठेवली तर यांचा संसार किती सुंदर होईल एक व्यक्ती पूर्ण घर सांभाळते एक व्यक्ती पूर्ण संसार सांभाळते आणि दुसरी व्यक्ती त्या संसाराला लागणारं जे इंधन आहे ते इंधन मिळवते त्याच्यामुळे दोघांची ही पतीची आणि पत्नीची दोघांचीही भूमिका अत्यंत महत्वाची असते पण हा विचार अनेक लोक करत नाहीत आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना घडत असतात आणि या घटनेमध्ये नशिबाने ती महिला वाचली नाहीतर जिवंत जाळून मारलं अशा पद्धतीची घटना आपल्याला ऐकायला लागली असती अशा पद्धतीची केस झाली असती आणि जाता जाता एक छोटस उदाहरण सांगतो की काही काळापूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं वाक्य आठवतंय त्यांनी सांगितलं होतं म्हणजे मुलींच्या समोर कार्यक्रम होता आणि त्यावेळेस अण्णासाहेबांनी सांगितलेलं होतं की मुलींनो पोहायला शिका कारण जर कोणी तुम्हाला विहिरी ढकलून दिलं तर तुम्हाला पोहता आलं पाहिजे याचा अर्थ काय होतो तर मुलींनो तुम्हाला स्वतःला स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिकलं पाहिजे म्हणजे उद्या कोणत्याही अडचणी आल्या तरीही तुम्ही त्याच्यातनं सहज मात कराल आणि आयुष्यामध्ये तरुण जाल तर ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे जर स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहिली नाही तर मात्र मग तिला अशा पद्धतीचा अन्याय आणि अशा पद्धतीचा त्रास सहन करायला लागतो याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र